सम्राट शिवसेना प्रमुख मणिशंकर अय्यरच्या विरोधात जे जोडो मारो आंदोलन केलेलं आहे त्याच विचारांची परंपरा आम्ही पुढे नेत या ठिकाणी राहुल गांधीच्या विरोधात जोडो मारो आंदोलन केलेलं आहे. राहुल गांधीने महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये महाराष्ट्राचे सुपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जो अपमान केला आहे तो बाळासाहेबांची शिवसेना कदापि सहन करणार नाही, कारण बाळासाहेबांनी नेहमीच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा सन्मान केलेला आहे आणि तीच परंपरा आम्ही सर्वजण पुढे नेतं. त्यामुळे आज स्मृतीस्थळाच्या वंदेरी शिवसेना प्रकरणाच्या स्मृतीस्थळाच्या इथे राहुल गांधीला जोडो मारो आंदोलन या ठिकाणी केले. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे ज्या वंदनीय शिवसेना प्रमुखांचं नाव ते घेत आहे. त्यांची जी विचार आहेत त्या विचारानुसार त्यांनी कृती करायला पाहिजे, परंतु ते न करता केवळ निषेध व्यक्त करत आहेत. गेले 2.5 वर्ष आज संजय राऊत साहेबांनी सांगितलं की त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्नाने सन्मानित करायला पाहिजे, पण गेल्या 2.5 वर्षात कॅबिनेटमध्ये आपण हा का प्रस्ताव आणला नाही हा माझा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. कॉमन मिनिमम जो प्रोग्राम बनवला होता महाविकास आघाडीचा त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावा हा विषय का नाही त्यांनी घेतला होता, आणि संसदीय कार्यप्रणालीमध्ये जे प्रस्ताव मांडण्याची एक परंपरा असते एक प्रोसिजर असते ती प्रोसिजर संजय राऊत साहेबांनी का नाही केली. संजय राऊत साहेबांनी कधीच मणिशंकर अय्यरच्या त्या काव्यपंक्ती पुनर्स्थापित करावा असा प्रस्ताव संसदेत कधीच मांडला नाही. मी स्वतः तो प्रस्ताव मांडला आणि त्या प्रस्तावाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देऊन त्यावेळेचे पंतप्रधान आणि पेट्रोलियम मिनिस्टरने अंदमानमध्ये तो पंक्ती पुनर्स्थापित केला. मी स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो, अमित शहाजी होते, आम्ही सगळ्यांनी मिळून तो कार्यक्रम करून पुन्हा एकदा त्या पुनर्स्थापित केल्या. हे वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं, ते आम्ही NDA गव्हर्नमेंटच्या माध्यमातून साकार केलं. मला तो अभिमान आहे, तो माझ्या दिवशी एकदा आनंदाचा क्षण होता त्यावेळी अंदमानमध्ये की शिवसेना प्रमुखांचं स्वप्न मी साकार करू शकलो आणि संसदेत पण आम्ही भारतरत्न मिळावा असा प्रस्ताव मी स्वतः त्या ठिकाणी संसदेत ठेवलेला. ह्यात संसदीय प्रोसिजर आहे, भारतरत्न हा काही मीडियाच्या समोर मागून मिळत नाही, त्याला एक प्रोसिजर असते. ती प्रोसिजर न करता केवळ मीडियाच्या समोर मागणी करणे ही हा एक दुटप्पीपणा आहे, हा एक सावरकरांच्याबद्दल एक वेगळी प्रेम आहे ते आता लोकांच्या समोर दिसून येते. त्याच्या पुढे पण भविष्यात बोलायला नाही पाहिजे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्यावर दबाव टाकला असेल, परंतु हा दबाव आता त्यांना आयुष्यभर त्यांनी टाकावा आणि आयुष्यात कधी त्यांनी सावरकरांच्याबद्दल बोलायला नाही.